नमस्कार मित्रांनो आत्ता ॲड आलेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी आपण काही संदर्भ ग्रंथ किंवा रेफरन्स मटेरियल लिस्ट आपण डिस्कस करूया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खूप जास्त पुस्तक वाचण्याकडे भर देऊ नका कमी पुस्तकं मोजकी पुस्तकं ते पण ती पुस्तकं त्यांच्या मार्कांनुसार किती वेळ वाचायचं किती नाही वाचायचं कोणतं टॉपिक स्किप करायचं याचा विचार करून जर त्या ठिकाणी एखाद्या छोट्या शॉर्ट नोट्स वाचून आपण कवर करू शकतो तर तो प्रयत्न करा मी खूप मोजकी लिस्ट सांगणार आहे की जे तुमच्याकडनं वाचून व्हावी किंवा जी तुम्ही नजरेखालनं घालावी यामध्ये पण महत्त्वाची गोष्ट मी बऱ्याच पुस्तकांची नावं सुचवणार आहे पण हे पूर्णच्या पूर्ण पुस्तकं पहिलं पान टू शेवटचं पान हे सर्वच्या सर्व वाचायची गरज नाही त्यातले मोजके टॉपिक वाचायचे ते टॉपिक वाचण्यासाठी वा तुम्हाला राज्यसेवा पूर्वपरीक्षा विश्लेषण जे ज्ञानदीपचं आहे हे तुम्हाला गोथ्रू करायचं आहे आपण एक एक विषयापासून सुरुवात करूया सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट राज्यसेवा प्रिलिम्स पास होण्यासाठी तुम्ही सी सॅटवर खूप चांगला हँड असावा तर सी सॅटसाठी काय करा राज्यसेवा पूर्वपरीक्षा विश्लेषण जे ज्ञानदीपचं आहे ज्यामध्ये मागच्या सर्व वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं अॅनालिसिस करून दिलं मार्कांचं वेटेज दिलेलं आहे हे नजरेखालनं घालावं सोबतच जी एसचं राज्यसेवा पूर्वपरीक्षा विश्लेषण ही दोनही पुस्तकं सगळ्यात सुरुवातीला वाचावी त्यानंतर राज्यसेवेच्या पॅटर्ननुसार कोणत्या कोणत्या टॉपिकवर फोकस केला याचं प्रनिल गिल्डासर जे डिवायस पे आहे त्यांचं एक सी सॅट ऑल इन वन नावाचं एक पुस्तक आहे सी सॅट ऑल इन वन ते तुम्ही वाचावं यासोबतच अंकगणित आणि बुद्धिमत्ता याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करणं खूप आवश्यक आहे त्यासाठी प्रमोद चौगुले सरांची दोन सेपरेट पुस्तकं आहे एक अंकगणितावर आहे दुसरं बुद्धिमत्तेवर आहे यासोबत बऱ्याचदा सी सॅटमध्ये रेग्युलर पद्धतीनं गणितं सोडवताना जास्त वेळ लागतो तर यासाठी काही ट्रिक असाव्या लागतात काही टिप्स असाव्या लागतात तर यासाठी जी किरण सर यांचं गणित आणि बुद्धिमत्तेचं एक कंबाईंड आहे ज्यामध्ये त्यांनी सेम गणित तीन ते चार पद्धतीनं समजावून सांगितलेलं आहे सी सॅटमध्ये पन्नास मार्कांना कॉम्प्रिहेन्शन असतं म्हणजे सी सॅट पास होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा दुवा काय असेल तर तो कॉम्प्रिहेन्शन असतो तर कॉम्प्रिहेन्शनसाठी माझं स्वतःचं एक पुस्तक आहे म्हणजे शिंदे नावानं दुसरं एक नेहा मुरकुटे मॅडम ज्या आर एफ ओ आहेत त्यांचं स्वतःचं कॉम्प्रिहेन्शनचं एक पुस्तक आहे दोनही पुस्तकं ह्या थ्रू करा यासोबतच सी सॅट मध्ये मध्ये हँड येण्यासाठी बऱ्याचशा क्लासेसच्या टेस्ट सिरीज घ्या आणि या सगळ्या टेस्ट सिरीज तुम्ही एक एक करून सोडवा यामधनं कॉम्प्रिएन्शन सोडवा महत्त्वाची गोष्ट कॉम्प्रिहेंशन सोडवताना वेळेपेक्षा आपली उत्तरं कसे ॲक्युरेट येऊ शकतात याकडं तुमचा कल कर असावा बऱ्याचदा सांगितलं जातं की तुम्ही एक पॅसेज पाच ते सहा मिनिटात सोडवावा आपण येतो नाही पहिल्याच दिवशी आपण तो पॅसेज पाच ते सहा मिनिटात सोडवण्याचा प्रयत्न करतो असं नका करू पहिल्या दिवशी दहा मिनिट द्या हळूहळू काय होईल तुमची ॲक्युरेसी वाढेल हळूहळू वेळ कमी येईल पहिल्या दिवशी दहा दिवस दहा मिनिट आठवड्याभरानं आठ, आठ मिनिट परत आठवड्याभरानं सहा मिनिट माझं स्वतःचं म्हणणं आहे की तुम्ही तीन ते चार आठवडे जर कॉम्प्रिहेन्शन अंडरस्टँड करायला जर वेळ दिला तर ॲट द एंड ऑफ दी मंथ तुम्ही कोणताही पॅसेज नॉर्मली चार ते पाच मिनिटांमध्ये सोडवू शकता विथ मोर ॲक्युरेसी हे झालं जनरल स्टडीजच्या बाबतीत यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट एससाठी तुम्ही काय वाचावं तर मी प्रत्येक विषय आणि थोडं स्ट्रॅटेजी सांगेल महत्त्वाची गोष्ट स्टेबल मार्क असणारा जो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, आहे। तो पॉलिटी पॉलिटीसाठी जी लोकं इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल आहेत त्यांनी इंग्लिशमधलं लक्ष्मीकांत वाचावं जी लोकं मराठीमध्ये कम्फर्टेबल आहेत त्यांनी लक्ष्मीकांत किंवा कोळंबे सरांचं पॉलिटीचं पुस्तक वाचावं महत्त्वाची गोष्ट पूर्ण पुस्तक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचायला अडीच ते तीन महिने वाच लागतात सगळं वाचत बसायचं नाही कोणत्या विषयाला जास्त मार्क आलेत काय आलेत हे सगळं वजन त्यानुसार टॉपिकची प्रायोरिटी ठरवून अगोदर जास्त मार्कांवाले टॉपिक वाचायचे सगळं वाचायचं नाही यामध्ये पण सुद्धा अर्ध्या पुस्तकाच्या पुढं ज्या संस्था आहेत यू पी एस सी कॅक ह्या सगळ्या या सगळ्या संस्थांवर ज्ञानदीपचा एक चार्ट आहे एक सहा पानांचा चार्ट आहे हा सहा पान अर्धच्या अर्ध लक्ष्मीकांत ॲज इट इज रिवाईज करून देतं वाचायची गरज म्हणजे इफेक्टिवली तुम्हाला फक्त अर्ध लक्ष्मीकांत वाचायचं आहे इकॉनॉमिक्ससाठी कोळंबे सरांचं किंवा दीपस्तंभ ह्या दोन्हीपैकी कोणतेही एक पुस्तक वाचा पण पूर्ण नाही वाचायचं यासाठी तुम्ही काय करा तुम्ही कोणते कोणते -कौन्त टॉपिक महत्त्वाचे हे तुम्ही नजरेखालनं घाला मोहन देसले सरांच्या पुस्तकामध्ये इकॉनॉमिक्समध्ये जे अकरा टॉपिक आहेत त्यांची लिस्ट दिली आहे फॉर एक्झाम्पल लोकसंख्या पंचवार्षिक योजना गरिबी बेरोजगारी पायाभूत सुविधा त्यानंतर परकीय व्यापाराची संरचना असेल त्यानंतर अर्थसंकल्प असेल असे आठ ते नऊ टॉपिक ज्याच टॉपिकवर पुन्हा पुन्हा रिपीट प्रश्न असतो म्हणून या दोन्हीपैकी कोणत्याही एका पुस्तकामधनं फक्त तेवढं नजरेखालनं घालायचं यासोबत इकॉनॉमिक्समध्ये मेजॉरिटी प्रश्नांचा भर असतो तो असतो गव्हर्नमेंट स्कीम्सवरती गव्हर्नमेंट स्कीम्सवरती दीपस्तंभ प्रकाशन दोन हे पुस्तक खूप छान आहे फक्त ते थोडं मोठं आहे म्हणून ते सिलेक्टिव्हली वाचा यासोबतच ज्ञानदीपनं एक छोटीशी गव्हर्मेंट स्कीमची पुस्तिका आणली आहे एक पन्नास ते साठ पानांची ज्यामध्ये लेटेस्टमधल्या स्कीम मोदी इरामधल्या स्कीम या स्कीम्सवरचं ऐंशी मार्कांचं एक छोटंसं नोट्सचं बुकलेट आहे अरुण कदम सर जे स्वतः नायब तहसीलदार आहेत आणि त्यांना खूप मोठा अनुभव त्यांनी स्वतः लिहिलेला आहे तर ते गव्हर्मेंट स्कीमचं ज्ञानदीप प्रकाशनाचं पुस्तक ते सिंगल ऐंशी पानं तुम्हाला मिनिमम आठ ते नऊ मार्कांचा ॲडव्हान्टेज देतील त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे सायन्स सायन्ससाठी सचिन सरांचं पुस्तक खूप चांगलं वाचा महत्त्वाची गोष्ट एन सी आर टी वाचण्याच्या भानगडीत पडू नका एन सी आर टी वाचायला खूप जास्त वेळ लागणार आहे सचिन सरांचं पुस्तक खूप चांगलं आहे सोबत ते बायोडायव्हर्सिटीचा एक चार्ट देतात तो चार्ट पण खूप चांगला आहे हे करत असताना जर तुम्हाला कुठं विज्ञानाच्या नोट्स मिळाल्या एखाद्या तथा विज्ञानाच्या स्टेट बोर्डच्या नोट्स वाचा आत्ता जर तुम्ही स्टेट बोर्ड पण आणि सचिन बसके सरांचं पण पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला तर दोन्हीही वाचून होणार नाही जॉग्राफीसाठी सुमन सोळंके सरांचे दोनही पुस्तकं जे तुम्ही अगोदर वाचलेले असावे ते नजरेखालून घातलेले असावे हे मस्ट आहे सुमन सोळंके सरांचे दोनही पुस्तकं यामधला जो वातावरणीय भूगोल नावाचं पुस्तक आहे ते तुमच्या राज्यसेवा प्रिलिम्सच्या पर्यावरणाचे सगळे टॉपिक कव्हर करतं सुमन सरांचं वातावरणीय भूगोल नावाचं पुस्तक तुमच्या पर्यावरणाचा जो टॉपिक आहे सगळे प्रश्न कवर करतं महत्त्वाची गोष्ट सुमन सरांची दोनही पुस्तकं वाचत असताना तुम्ही जी सी लिओंग आणि अकरावीच्या दोन एन सी आय टी अकरावीच्या दोन एन सी आय टी कोणत्या फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिऑग्राफी आणि इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट हे वाचायचं नाही या तीनही पुस्तकामध्ये ज्या सगळ्या डायग्राम्स दिल्यात या सगळ्या डायग्राम्स गोथरू करा मागच्या पाच वर्षांचे जी एसचे प्रश्न बघा ऑलमोस्ट तीन ते चार प्रश्न सिंगल या डायग्राम्सवर असतात परत रिपीट सांगतो जी सी लिओंग अकरावीचं फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी अकरावीचं इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट या तीनही पुस्तकामधून डायग्राम चांगल्या करा डायग्राम शक्यतो रात्री झोपताना वाचायचं का आपली सबकॉन्शियस मेमरी त्यांना चांगलं लक्षात ठेवते तीनही पुस्तकांमधनं डायग्राम्स करायच्या वाचत बसायचं नाही वाचून होणार नाही आत्ताच्या कंडिशनला मोजके बोर्डची पुस्तकं वाचणं पर्यावरणासाठी hmm. युनिक अॅकॅडमीचं तुषार घोरपडे सरांचं पुस्तक चांगलं आहे जे इन वन हँड सगळं कवर करतं सोबतच तुषार घोरपडे सरांच्या पुस्तकामध्ये प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एम सी क्यूज दिले जे वाचून काढा ज्यामधनं प्रश्न रिपीट होतात पर्यावरण तुषार घोरपडे सरांचं पुस्तक युनिक अॅकॅडमीचं इतिहास बघा आता इतिहासामध्ये महत्त्वाची गोष्ट काय इतिहासाचा इनपुट आउटपुट रेशो खूप खराब आहे इतिहासामध्ये काय लक्षात ठेवा जो प्राचीन आणि मध्यगीन इतिहास आहे यासाठी या संजय बिरादार सर जे स्वतः तहसीलदार आहेत यांचं ज्ञानदीप अकॅडमी मार्फत एक पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही वाचून काढावं छोटं पुस्तक आहे सहज कवर होतं आणि प्रश्नांचं कवरेज खूप चांगलं आहे प्राचीन मध्ययुगींसाठी संजय बिरादार सरांचं पुस्तक जे ज्ञानदीप अकॅडमी प्रकाशित करते आधुनिक भारताचा इतिहास हे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ग्रोवर आणि बेल्लेकरमधून वाचलेलं असेल तर कसं आहे की हे सगळं तुमच्याकडनं आत्ता वाचून होणं शक्य नाही इव्हन ग्रोअर बेल्लेकर तुमच्याकडनं रिव्हिजन होणंसुद्धा शक्य नाही आहे मग महत्त्वाचं काय या कमी वेळेत आपण काय वाचावं तर मी तुम्हाला मोजके सोर्स सांगेल सगळ्यात पहिलं काम प्रियंका शिंदे मॅडम ज्यांनी ज्ञानदीपमध्ये शिकवलं आहे सध्या त्या ओ आहेत तर प्रियंका शिंदे मॅडमच्या हँड रिटन नोट्स ज्या तुम्हाला कोणत्याही झेरॉक्सवर मिळतील कमी आहेत खूप सहज तुमचं सगळं कवरेज करते या हँड रिटन नोट्ससोबत आ, समाधान महाजन सरांचं युनिक अकॅडमीचं प्रूफ पुस्तक जे काय ज्यामध्ये त्यांनी नोट्स दिल्यात नोट्स फॉर्मॅटमध्ये दिले खूप सहज तुमच्याकडनं खूप स्पीडनं वाचून होईल आणि यासोबत जर समजा तुम्ही ग्रोअर बेल्लेकर अगोदर चांगलं वाचलं असेल आणि जे तुम्ही अंडरलाईन केले यावर जर तुम्हाला विश्वास असेल तुम्ही अंडरलाईन केलेल्या ओळींवर जर तुम्हाला विश्वास असेल तर ग्रोहर बेल्लेकर अदरवाईज प्रियंका शिंदे मॅडमच्या हँड रिटन नोट्स आधुनिक भारतासाठी व समाधान महाजन सरांचं युनिकचं पुस्तक आणि जर या दोनवर तुमचं समाधान होत नसेल तर एकनाथ पाटील सर यांचा जो ठोकळा आहे ज्याला आपण तात्यांचा ठोकळा म्हणतो यामधनं इतिहासाचा पोर्शन तेवढा वाचून काढायचा इतिहास वाचण्यासाठी सगळ्यात शेवटी ठेवा का आपण ते पुन्हा पुन्हा विसरतो नव्याण्णव टक्के लोक पुन्हा पुन्हा विसरतात म्हणून काय तो शेवटी ठेवा जेणेकरून तो तुम्ही वाचून काढाल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट न्यूजपेपर वाचण्याला फाटा द्या वाचत बसू नका जेवढी चांगली मॅग्झिन्स आहेत ही मॅग्झिन्स तुम्ही केव्हापासून वाचावी नॉर्मली ऑगस्टपासून वाचावी पण मी तुम्हाला सुचवेल जून महिन्यापासूनचे मॅग्झिन वाचा जून दोन हजार अठरापासूनचे आजपर्यंतचे मॅग्झिन वाचा मॅग्झिनमध्ये युनिकचं बुलेटिन आहे पृथ्वीचं परिक्रमा आहे ज्ञानदीपचं एक्सप्रेस आहे एकच मॅग्झिन वाचण्यापेक्षा तीनही मॅग्झिन वाचा का तीनही वाचा तर बेसिकली लक्षात ठेवा पहिलं कोणतंही मॅग्झिन घेतलं तर हे मॅग्झिन वाचायला आपल्याला लेटेस्ट हे सहा तास लागतील तर यामधला ऑलमोस्ट साठ ते सत्तर टक्के पो पार्ट रिपीट असतो म्हणजे तुम्हाला तीस टक्के जो नवीन पोर्शन आहे त्यासाठी एक तास लागल आणि हे दोन वाचून झाल्यानंतर तिसऱ्या मॅक्झिमन जो काही हार्डली दहा टक्के रिपीट पोर्शन आहे तो वाचायला आपलं एक तासाभरात होईल म्हणजे तुम्ही महिन्याभराच्या सगळ्याच्या सगळ्या करंट इव्हेंटच्या न्यूज आठ ते नऊ तासात कवर करू शकता न्यूजपेपर वाचण्यामध्ये वेळ वाया घालवू नका आणि सोबत सर्वांचे वेगवेगळे वेग वेग प्रश्नसंच आहेत तुम्हाला एखादा क्लास आवडो किंवा न आवडो तुम्ही सर्वच्या सर्व प्रश्नसंच घ्या रोज एम सी क्यू सोडवा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू